नमस्कार स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये घर आणि किचन रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स अँड हॅक्स मी घेऊन आलेली आहे ज्या रोजच्या अवघड कामांना सोपे करण्यात मदत करतात चला तर थोडाही उशीर न करता आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया चला तर आजची पहिली टीप पाहूया आपल्याकडे बऱ्याचशा अशा औषधांच्या बॉटल्स असतात किंवा मेडिसिनचे जे स्ट्रिप्स असतात त्यावरती सुद्धा बऱ्याच वेळा अगदी छोट्याशा अक्षरांनी लिहिलेल्या असतं अगदी सहज आपल्याला ते वाचता सुद्धा येत नाही घरामध्ये जे सिनियर सिटीजन असतात त्यांना तर हे शक्यच होत नाही तर अशा वेळेस आपण काय करायचं जी अक्षर तुम्हाला वाचायची आहे त्याचा मोबाईलमध्ये तुम्हाला एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि यानंतर आता मोबाईलमध्ये ही अक्षर अशी झूम करून तुम्ही सहज वाचू शकता अगदी लहान असो किंवा मोठे किंवा सिनियर सिटीजन ज्यांना वाचायला थोडासा प्रॉब्लेम होतो अगदी बारीक अक्षर दिसत नाही त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप उपयुक्त ठरू शकते फक्त मेडिसिनच नाही घरामध्ये जर नवीन कुठली बॉक्स वगैरे असतील पार्सल वगैरे आले असतील तर त्यावरती जे छोटीशी अक्षरं असतात त्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरू शकता आपली नेक्स्ट टिपसुद्धा या मेडिसिनविषयीच आहे बऱ्याच वेळ बऱ्याच रिझनसाठी आपण घरामध्ये बऱ्याचशा क्रीम लोशन सोल्युशन्स वगैरे आणतो लिक्विड्स वगैरे आणतो एकदा ओपन केल्यानंतर या लोशन्स किंवा क्रीम या लगेचच काही संपत नाहीत तर या क्रीम्स आपण अशाच घरामध्ये ठेवतो परंतु या क्रीम जर अशाच घरामध्ये ठेवल्या तर यावरची जी एम आर पी डेट आहे किंवा एक्सपायरी डेट वगैरे आहे हे जे लिहिलेलं असतं ते लगेच काही दिवसातच पुसून जातं नेक्स्ट टाईम यूज करताना याची एक्सपायरी डेट काय आहे हे सुद्धा आपल्याला पटकन दिसत नाही त्यासाठी शिल्लक राहिलेल्या या बॉटल्सवरती जिथे एम आर पी किंवा एक्सपायरी डेट वगैरे लिहिलेले आहे त्यावरती आपल्याला एक ट्रान्सपरंट सेलेटेप चिटकवायचा आहे जेवढे टेक्स्ट आहे त्या साईजचा सा ट्रान्सपरंट सेलेटेप कट करा आणि त्यावरती तो लावून ठेवा त्यामुळे यावरचे जे काही डेट्स जे काही टेक्स्ट वगैरे आहे ते पुसून जाणार नाही बरेच दिवससुद्धा ते असेच नव्यासारखे राहतील आपल्या घरामध्ये असलेली बरीचशी विजेची उपकरणं मोबाईलचे चार्जर्स किंवा इयरफोन्स जर सफेद रंगाचे असतील तर तुम्ही पाहिलं असेल अगदी काही दिवसाच्या वापरातच वा ते अगदी काळपट होऊन जातात असे ही इयरफोन्स किंवा चार्जर्स खराब झाले असतील तर ते स्वच्छ करण्याची एक सोपी ट्रिक त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे नेल पॉलिश रिमूवर जे आजकाल आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये असतं नसेल तर ते तुम्हाला कुठल्याही केमिस्ट शॉपमध्ये अगदी स्वस्त दरात आणि सहज मिळेल नेल पॉलिश रिमूवर आणि या वायर स्वच्छ करण्यासाठी आपल्याला एखादा पेपर नॅपकिन किंवा कॉटन घ्यायचा आहे त्यावरती थोडंसं हे नेल पॉलिश रिमूव्हर टाकायचं आहे आणि त्याने हे सगळे वायर्स चार्जर किंवा इयरफोन्स आपल्याला स्वच्छ करायचे आहेत तुम्ही पाहाल अगदी कमी मेहनतीमध्ये आणि सहज अगदी फटाफट या सफेद वायर्स चार्जर किंवा इयरफोन्स अगदी सहज स्वच्छ होतात तर इयरफोन्स किंवा मोबाईलचे चार्जर जर खराब झाले असतील तर नेल पॉलिश रिमूव्हरने सहज स्वच्छ करण्याची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका बऱ्याच वेळ आपण पाहतो की मार्केट मधून ज्या वेळेस तेलाचे असे पॅकेट आपण आणतो त्यातलं तेल असंच वापरणं अवघड जातं त्यामुळे नेहमी अशा तेलाच्या कॅन मध्ये किंवा बॉटलमध्ये एखाद्या डब्यामध्ये आपण ते ओतून ठेवतो परंतु तेलाचे हे पॅकेट्स रिकामे करत असताना किंवा ओतताना बऱ्याच वेळ यातलं तेल या बॉटलमधून खाली सांडतं किंवा बऱ्याच वेळ ते वायाही जातं मग अशा वेळेस यातलं हे तेल ओतत असताना ते प्रॉपर या डब्यात किंवा एखाद्या बॉटलमध्ये पडावं जास्त वाया जाऊ नये यासाठी एक सोपी ट्रिक आपल्याला करायची आहे यासाठी जर आपल्या घरामध्ये एखादी छोटीशी पाण्याची किंवा कोल्ड्रिंकची जी बॉटल असते ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्याचा जो झाकणाचा भाग आहे तो आपल्याला कात्रीने किंवा चाकूच्या सहाय्याने कट करायचा आहे बॉटलचा हा पुढचा भाग कट केल्यानंतर शिल्लक राहिलेला हा जो खालचा भाग आहे तोसुद्धा आपल्याला फेकून द्यायचा नाही त्याचासुद्धा एक छान वापर पुढे व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता बॉटलचा हा जो पुढचा कट केलेला भाग आहे तो या डब्यामध्ये किंवा ज्या बॉटलमध्ये तुम्हाला तेल ओतायचं आहे त्याच्या तोंडाशी असं आपल्याला लावायचं आहे आणि त्यानंतर याच्या साह्याने आता हे पॅकेटमधलं तेल आपल्याला यामध्ये ओतायचं आहे एक प्रकारच्या नरसळ्याचंच हे काम करेल या बॉटलचा असा वापर केल्यामुळे तुम्ही पाहाल आता अजिबात यातून तेलही सांडणार नाही आणि तेल सांडलं नाही तर ते आता वायाही जाणार नाही बॉटलच्या झाकणाचा हा भाग जो आपण एकदा कट करून ठेवला की नेहमीच असे किंवा इतर कुठलेही लिक्विड एखाद्या जार मध्ये किंवा बर्नीमध्ये बॉटल मध्ये वगैरे भरताना याचा ॲज अ नरसाळ म्हणून तुम्ही नक्की वापर करू शकता माझ्या मते फक्त लिक्विडच नाही तर घरातील इतर कुठले ड्राय इन्ग्रेडियंट सुद्धा आपण एखाद्या बर्नीमध्ये किंवा डब्यामध्ये भरायला जातो त्यावेळेस बर्नीचं तोंड अगदी बारीक असतं त्यावेळेससुद्धा याचा जर आपण वापर केला तर ते पदार्थ त्या बर्नीमध्ये भरताना काही सांडत नाही आणि त्यामुळे पदार्थ वायाही जात नाही तेलाचं हे पॅकेट डब्यामध्ये ओतत असताना बऱ्यापैकी तेल या पॅकेटमध्ये असं शिल्लक राहतं त्यामुळे हे पूर्णपणे निघावं म्हणून अशा एखाद्या डब्यावरती आपण ते नेथळ ठेवतो त्यासाठी बराचसा वेळही जातो तर त्यावरती एक सोल्युशन आपण करायचं आहे ज्यावेळेस आपण कणिक वगैरे भिजवतो तर याच्यात चपात्या बनवण्यापूर्वी काही थेंब आपण तेलाची यावरती टाकतो तर अशा वेळेस नवीन तेल घेण्यापेक्षा हे जे पॅकेट तेलाचं आपण आत्ताच रिकामं केलंय त्यामध्ये बऱ्यापैकी तेल हे शिल्लक राहतं तर याचा वापर इथे कणकेला लावण्यासाठी आपण करू शकतो तर हे जे तेलाचं पॅकेट आहे थोडंसं मी कट करून घेणार आहे आणि याच पॅकेटमध्ये आता हे जे कणिक आहे ते मी व्यवस्थित पुसून घेणार आहे म्हणजे या पॅकेटमध्ये जर थोडंफार तेल शिल्लक राहिलं असेल तर तेही वापरात येईल तेल अजिबात वाया जाणार नाही आणि आपलं सुद्धा सॉफ्ट होईल तुमच्यापैकी बरेच जण ही ट्रिक पहिल्यापासून वापरतही असतील परंतु पर्सनली मला असं वाटतं की बऱ्याच जणी अशा असतात की त्यांना अशा या ट्रिक्स माहिती नसतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आणि ही ट्रिक नक्कीच नवीन आणि उपयोगाची ठरेल अशी मला आशा आहे तर या पॅकेटमधलं तेल लावल्यानंतर आता हे जे कणिक आहे ते एकसारखं करून घ्यायचं आहे आणि याच्या चपात्या जर तुम्ही लाटाल तर तुम्ही पाहाल अगदी मऊ आणि अगदी टम्म फुगणाऱ्या अशा या सॉफ्ट चपात्या नक्कीच होतील आता जसं मी म्हटलं की कट केलेल्या या बॉटलचा जो मधला भाग आहे त्याचा सुद्धा छान वापर आपण पुढे पाहणार आहोत यासाठी आता या बॉटलचा मधोमध जो भाग आहे गोलाकार तो मी एका कात्रीच्या सहाय्याने कट केला आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखाद्या बॉटलचं किंवा डब्याचं झाकण असेल तर ते आपल्याला घ्यायचं आहे जे या बॉटलच्या साईजचंच असावं आणि या बॉटलचा जो मधला भाग आहे कट केलेला तो या झाकणामध्ये आपल्याला असा ठेवायचा आहे तर तुम्ही पहाल अगदी एक छान असं ऑर्गनायझर आपलं तयार झालं आहे गरज वाटल्यास एखाद्या हॉट ग्लू गन्ने तुम्ही हे चिटकूनही घेऊ शकता त्यानंतर तुम्ही पाहाल की ड्रेसिंग टेबलवरती छोट्या मोठ्या क्रीम्स किंवा अशा ट्यूब्स वगैरे ठेवण्यासाठी ठेवण्यासाठी किंवा 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 लहान मुलांच्या स्टडी टेबलवरती क्रेऑन्स रबर अशा वस्तू आपल्या वा वॉश वरती टूथपेस्ट टूथब्रश वगैरे अशा वस्तू ठेवण्यासाठी अगदी छान असं हे बॉटल पासून आपलं ऑर्गनायझर तयार झालाय तर बेकार समजल्या जाणाऱ्या या प्लॅस्टिकच्या बॉटलचा आणि डब्यांच्या झाकणाचा हा असा वापर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आजच्या या व्हिडिओतील या सगळ्या छोट्या मोठ्या टिप्स जर तुम्हाला उपयोगाच्या वाटल्या असतील आणि माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा या व्हिडिओतला कुठला पार्ट तुम्हाला उपयोगाचा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा हे अगदी फ्री आहे सबस्क्राईब बटनसमोर एक नोटिफिकेशन बिल आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका